विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. BA तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टर मध्ये जो मेन्स पेपर आहे त्या मुख्य पेपरच्या संदर्भामधला हा आपला लेक्चर आहे. विद्यार्थ्यांनो, आज या लेक्चर मध्ये आपण सर्वप्रथम आपला जो मुख्य पेपर आहे त्या मुख्य पेपरचं नाव नागरी समाजशास्त्र आहे. नागरी समाजशास्त्र आहे आणि ह्या नागरी समाजशास्त्र ह्या पेपरमध्ये आपल्याला नागरी समाजशास्त्राच्या उद्देशानं वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना, सिद्धांत या सगळ्या गोष्टीचा आढावा जो आहे तो आपल्याला ह्या तासिकेमध्ये घ्यायचा आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र असून या समाजशास्त्रामध्ये समाजाच्या घडामोडीचा अभ्यास, समाजातील सामाजिक समस्यांचा अभ्यास हा समाजशास्त्रात केला जातो. नव्हे तर सामाजिक शास्त्राची एक महत्वपूर्ण शाखा म्हणून समाजशास्त्राला ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या समाजशास्त्राचा जेव्हा 1838 मध्ये ऑगस्ट कॉम्प्टनं ह्या समाजशास्त्राची सुरुवात केली, समाजशास्त्राला स्वतंत्र असा शास्त्राचा दर्जा दिला आणि त्यानंतर समाजशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि ह्या वाढत्या व्याप्तीबरोबर समाजशास्त्रामध्ये नवनवीन ज्या शाखा निर्माण झाल्या त्यापैकीच एक निर्माण झालेली नवीन आणि तरुण अशी शाखा जर कोणती असेल तर ती नागरी समाजशास्त्र आहे. साधारणतः नावातच आपण असं बघू शकतो विद्यार्थ्यांनो की नागरी समाजशास्त्र म्हणजे जे शास्त्र नगराचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करते, नगराच्या वास्तवस्थितीचा आणि नगरातील समस्यांचा अभ्यास करते, त्या शास्त्राला आम्ही नागरी समाजशास्त्र असं म्हणतो. आणि मग या नागरी समाजशास्त्राची सुरुवात कशी झाली, या नागरी समाजशास्त्राच्या निर्मितीचं कारण काय किंवा त्याची पार्श्वभूमी काय, या बाबींचा अभ्यास करणं हे आम्हाला अतिशय गरजेचं आहे. साधारणतः आपण जर प्रस्तावनेमध्ये जर बघितलं विद्यार्थ्यांनो तर नागरी समाजशास्त्र ही समाजशास्त्राची महत्वपूर्ण शाखा आहे आणि नागरी समाजशास्त्र ही नागरी जीवनाचा विविध पैलूचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून असो, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असो, ते काय करते, अभ्यास करते. जर विद्यार्थ्यांना आपण बघितलं की नगराचा इतिहास जर आपण बघितला तर तो खूप जुना आहे. अगदी जर आपण बघितलं तर इसवीसनपूर्व 700 मध्ये अथेन्स आणि स्पार्टा ही ग्रीक नगर राज्य होती आणि या नगर राज्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस यासारख्या वाचिमत्य विचारवंतांनी पण या नागरी समाजशास्त्राचा किंवा नागरी समाजाच्या अभ्यासाला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. पण हळूहळू या नागरी समुदायाचा, नागरी समाजाचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. अगदी भारतामध्ये जर बघितलं आपण विद्यार्थ्यांनो तर हडप्पा, मोहोजदडो या जुन्या संस्कृतीमध्ये देखील आपल्याला नागरी संस्कृतीच्या पाऊलखुणा किंवा काही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सापडतात. रामायण घ्या, महाभारत घ्या, कौटिल्याच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये घ्या, आपल्याला नगराचा उल्लेख हा सापडतो. म्हणजे जर आपण विचार जर केला विद्यार्थ्यांनो तर अगदी प्राचीन काळापासून ह्या नागरी समाजशास्त्राचं किंवा नगराचं, नागरी समुदायाचं जे अस्तित्व आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि साधारणतः मग नागरी समुदायाचा, नागरी समाजाचा दिवसेंदिवस विकास होत गेला आणि मग एका नव्या शास्त्राच्या मागणीची किंवा नव्या शास्त्राच्या सुरुवात होण्याची जी नांदी जी आहे ही होऊ लागली आणि त्यातून जे शास्त्र जर कोणतं निर्माण झालं असेल तर ते नागरी समाजशास्त्र निर्माण झालेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. 18व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. जगामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली आहे, जगामध्ये नागरीकरणाच्या प्रक्रियेनं वेग घेतलेला आहे,
जगामध्ये दळणवळणाच्या साधनांच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक असा बदल झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांचा परिपाक जर काय असेल, प्रबोधन युगाची सुरुवात झाली आणि या सगळ्यांचा परिपाक जर काय असेल विद्यार्थ्यांनो, तर औद्योगिक क्रांतीनंतर या 18व्या शतकाच्या उत्तरानंतर नागरी समाजशास्त्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. ग्रामीण नागरी स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर शहराकडे लोकांचा एवढा ओढा वाढला, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण नागरी स्थलांतराला सुरुवात झाली, दळणवळणाच्या साधनाचा विकास झाला, रस्ते निर्माण झाले, जलमार्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये शोध लागलेला आहे, नवीन नवीन जलमार्गाचा शोध लागलेला आहे, रेल्वेचा शोध लागलेला आहे, रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये वाढले विस्तारलेलं आहे आणि याचं औद्योगिकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिपाक झाला. काय झालं असेल तर नगरांमध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि मग नगरामध्ये लोकांचं वाढतं प्रमाण, नगराची वाढती लोकसंख्या आणि यामुळे नगरामध्ये अनेक नागरी समस्या असो किंवा नागरी समस्यांची वाढ झाली, सामाजिक समस्या असो, तुमच्या इतर काही समस्या असो, ह्या नगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. कामगारांचं शोषण वाढलेलं आहे आणि अशामुळं अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक विचारवंतांचं लक्ष हे नगराकडे वळलं आणि साधारणत 19व्या शतकामध्ये नगराचा राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात झाली. आणि पुन्हा मग नागरी समुदायाची व्याप्ती वाढू लागली, नगराची व्याप्ती वाढू लागली, नागरी समुदायाचा आकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागला आणि 20व्या शतकामध्ये मात्र खऱ्या अर्थानं नागरी समाजशास्त्राचा किंवा नगराचा हा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात झाली, सोशोलॉजिकल अँगलनं नगराचा अभ्यास करण्याला सुरुवात झाली. आणि हाच काळ जर कशाचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हाच काळ नागरी समाजशास्त्राचा उदयाचा काळ म्हणून ओळखला जातो. आणि सर्वप्रथम या नागरी समाजशास्त्राची जी सुरुवात किंवा उदय जो आहे तो अमेरिकेमध्ये 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये झाला. आणि या नागरी समाजशास्त्राचा जर जनक जर कोण असेल तर तो रॉबर्ट पार्क आहे. आणि या रॉबर्ट पार्कनं द सिटी नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ 1925 त्यानं प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये त्यानं वेगवेगळ्या अंगलनं नगराचा अभ्यास केलेला आहे, म्हणून तो नागरी समाजशास्त्राचा जनक म्हणून ओळखला. आणि मग सर्वसाधारणपणे मग शिकागो विद्यापीठामध्ये असो किंवा इतर जगातल्या इतर विद्यापीठामध्ये असो, या नागरी समाजशास्त्राच्या विकासाला किंवा अभ्यासाला सुरुवात झाली. नागरी समाजशास्त्र हे एक महत्वपूर्ण असं शास्त्र आहे हे असं याकडे लोकांचं लक्ष वळलं. आणि नील अँडरसन असो, सोरोकिन असो, झिमरमॅन असो यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या नागरी समाजाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. या सुरोकिन आणि झिमरमॅन नंतर रुरल अँड अर्बन सोशोलॉजी नावाचा ग्रंथ केलेला आणि यामध्ये नागरी आणि ग्रामीण आणि नागरी दोन्ही समाजशास्त्राच्या समाजाच्या अभ्यासाचा अभ्यास केला आणि एका प्रकारे या नागरी समाजशास्त्राच्या विकासाला गती मिळाल्याचं आपल्याला दिसून येते. विद्यार्थ्यांनो, भारतामध्ये देखील या नागरी समाजशास्त्राचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला, विशेषतः ब्रिटिशांच्या आगमनानंतर या नगराच्या विकासाला इथं सुरुवात झाली. मुंबई घ्या, कोलकाता घ्या, चेन्नई घ्या, दिल्ली घ्या, मद्रास, ज्याला मद्रास आणि चेन्नई एकच मद्रास, पूर्वी त्याला मद्रास म्हटलं जातं त्याला चेन्नई म्हटलं जातं लक्षात घ्या. असे अनेक जे शहर आहेत, सुरत घ्या, अशा अनेक शहरांचा विकास जो आहे तो विकास इंग्रजाच्या आगमनानंतर इथं झालेला आहे. वसाहतवादाचं स्वरूप वाढलेलं आहे. व्यापारवादी धोरणांमुळं, दळणवळणाच्या साधनाच्या विकासामुळं देशामध्ये नागरीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला आणि खऱ्या अर्थानं 1950 आपण 26 जानेवारी 1950 आपल्याकडे प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आणि खऱ्या अर्थानं एका देशातल्या सामाजिक आर्थिक नियोजनाला विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आणि 1950 नंतर या देशामध्ये आपल्या भारतामध्ये नागरी समाजशास्त्राच्या विकासाला जे आहे ते खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आता हे जे आहे ती खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत हे नागरी समाजशास्त्राचा जो विकास आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला सतत चालू असलेला दिसून येतो. आणि आज दिवसेंदिवस या नागरी समाजशास्त्राचं जे महत्व आहे हे आता वाढतच असताना दिसतोची गुंतागुंत जी आहे ती नागरी समाजामध्ये समुदायामध्ये आता वाढत आहे. आणि नागरी समाजशास्त्राच्या अभ्यासाची जे महत्व आहे ती जी गरज आहे ती आता पुन्हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. कारण आज ग्रामीण आणि आदिवासी समुदायाचा जो आकार हा दिवसेंदिवस लहान होत आहे आणि या दोन्ही समुदायाचं किंवा पर्यायानं ग्रामीण समुदायाचं रूपांतर हे नागरी समाजामध्ये नागरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.
म्हणून आज नागरी समाजशास्त्राच्या अभ्यासाची किंवा निकड जी आहे ती तुलनेनं जास्त निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. या नागरी समाजशास्त्राच्या व्याख्या काय आहेत याच्या संदर्भामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपण थोडासा आढावा घेऊया. नागरी समाजशास्त्राच्या व्याख्येचा अभ्यास करत असताना आपल्याला ढोबळमानाने असं म्हणता येईल की नागरी समाजशास्त्र म्हणजे नगराचा अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे नागरी समाजशास्त्र आहे. ज्या शास्त्रामध्ये नगराच्या नागरी समाजाचा अध्ययन केलं जातं त्या शास्त्राला आपण काय म्हणतो, नागरी समाजशास्त्र असं म्हणतो. एटी हब हाऊस असं म्हणतात विद्यार्थ्यांनो की नागरी समाज जीवन आणि समस्यांचं विशेषतः अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे नागरी समाजशास्त्र. नागरी समाज जीवन असो आणि नागरी समाजामध्ये असणाऱ्या समस्या असो यांचं अध्ययन करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे नागरी समाजशास्त्र होय, असं देखील आपण एटी हब हाऊसच्या व्याख्येमध्ये बघू शकतो. नेल्स आणि अँडरसन असं म्हणतात प्रामुख्याने ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही समुदायाची समाजशास्त्र असून आपल्या अध्ययन शिस्तीच्या आधारे दोघांना ओळखलं जातं, ग्रामीण आणि नागरी समाजशास्त्राला. ग्रामीण समाज व जीवन पद्धती ही ग्रामीण समाजशास्त्राचा अध्ययन क्षेत्र आहे आणि नागरी समाजशास्त्राचा संबंध हा नगर व शहरामध्ये राहणारा समाज व त्यांच्याशी व त्यांच्या सामाजिक जीवनाशी त्याचा संबंध आहे. म्हणजे थोडक्यात नागरी समाजशास्त्राचा संबंध हा नगरात किंवा शहरामध्ये राहणारा समुदाय आणि त्यांच्या जीवन व्यवस्थेशी संबंधित असणारं शास्त्र जर कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते नागरी समाजशास्त्र आहे असं आपल्याला सांगता येईल. ई बर्गेल यांनी देखील नागरी समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की नागरी समाजशास्त्र एक सामाजिक क्रिया सामाजिक संबंध सामाजिक संस्था या सर्वावर पडणाऱ्या नागरी जीवन पद्धतीच्या प्रभावाचा आणि नागरी जीवन पद्धतीवर आधारित व त्याद्वारे विकसित होणाऱ्या सभ्यतेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे नागरी समाजशास्त्र हे नागरी सामाजिक क्रिया सामाजिक संबंध सामाजिक संस्था या सर्वांवर नागरी जीवनाचा काय प्रभाव पडतो आणि त्या आधारे विकसित होणारी जी नागरी सभ्यता किंवा जी संस्कृती आहे यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं असेल तर ते नागरी समाजशास्त्र आहे असं देखील आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे एकंदरीतरित्या आपण विद्यार्थ्यांना या तासिकेमध्ये जर काय बघितलं असेल किंवा या संपूर्ण या दोन चार स्लाइड मध्ये जर आपण काय बघितलं असेल तर नागरी समाजशास्त्राची जी ओळख जी आहे ती आपण करून घेतली आहे. यामध्ये आपण नागरी समाजशास्त्राचं स्वरूप बघितलं आणि नागरी समाजशास्त्राच्या व्याप्तीचे जे घटक आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की नागरी समाजशास्त्र हे एक समाजशास्त्राची महत्वपूर्ण शाखा आहे जी शाखा आपल्याला नागरी जीवनाच्या नागरी समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि समाजशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करते आणि नगराचा इतिहास जर आपण बघितला तर अगदी प्राचीन काळापासून इथं नागरी व्यवस्था ही अस्तित्वात आलेली आहे. अगदी ग्रीक नगर राज्यामध्ये आपल्याला ही नागरी व्यवस्था असलेली दिसून येते. इसवीसन 700 प्लेटो अरिस्टॉटल यांनी सुद्धा ह्या नागरी समुदायाचा किंवा नागरी व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे आणि तुलनेत जर आपण विद्यार्थ्यांना बघितलं तर साधारणतः या नागरी समाजशास्त्राचा किंवा नागरी समुदायाचा थोडक्यात जी पाऊल खुणा आहे ते हडप्पा मूळ संस्कृतीमध्ये आहेत, रामायण महाभारतामध्ये आहेत, कौटिल्याच्या अर्थशास्त्र नावाच्या म्हणजे हे सगळं जर बघितलं तर अगदी प्राचीन काळामध्ये आपल्याला नागरी समाजाचं अस्तित्व समुदायाचं अस्तित्व पाहावयास मिळते आणि खऱ्या अर्थानं या शास्त्राने जर कधी जर ग्रीप घेतली असेल कधी झेप जर घेतली असेल तर ती झेप जी आहे विद्यार्थ्यांना ती 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर मग ह्या नागरी समुदायाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि मग नागरी समुदायामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. नगरांची नगरामध्ये लोकसंख्या वाढली, नागरी नियोजन कोण म्हणून गेलं आणि विचारवंताचं लक्ष ह्या नगराकडे वळलं आणि ह्या नगराचा कुठेतरी सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी एखादं शास्त्र असलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यातून या नागरी समाजशास्त्राचा उदय झालेला आहे. आणि रॉबर्ट पार्कनं हा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे, यांनी द सिटी नावाचा ग्रंथ लिहून त्यामध्ये व्यवस्थितरित्या ह्या नगराचा नागरी समुदायाचा किंवा नगरांचा अभ्यास केला म्हणून त्याला नागरी समाजशास्त्राचा जनक म्हणतात असं हे तरुण 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये निर्माण झालेलं हे शास्त्र आज अत्यंत आवश्यक असं शास्त्र हे नागरी समाजशास्त्राची एक अत्यंत महत्वपूर्ण शाखा म्हणून या नागरी समाजशास्त्राला ओळखलं जातं. बाकी आपण नंतरच्या तासिकेला विद्यार्थ्यांना या नागरी समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे किंवा व्याप्तीचे जे घटक आहेत त्या व्याप्तीच्या घटकांचा आपण व्यवस्थितरित्या आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये आपण नागरी समाजशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये असणारं डायमेन्शन आणि तदनंतर जे वेगळेपण आणि त्यानंतर नागरी समाजशास्त्राचं असणारं जे महत्व आहे ते देखील आपण बघू. आता इथं आपण थांबूया आणि बाकीचा जो व्याप्तीचे घटक जे आहे ते आपण नंतर तपासू.
Thank you.